हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपलं एक छान छान चा आणि मस्त व्हिडिओमध्ये संक्रांत झाली की सर्वत्रच वारे वाहू लागतं ते हादी कुंकू आणि लहान मुलांचं बोरनान किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचं बोरनान करतात लहान मुलांचं छान छान असे साखर फुटाण्यांचे दागिने बनवले जातात आणि ते छान अशी ज्वेलरी मुलांच्या किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या अंगावर घातलं जातं पण याच्यामागे शास्त्रोक्त असं काय कारण आहे किंवा काय महत्त्व आहे बोरनानाचं ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण आज बोरनान विषयी आख्यायिका जाणून घेणार आहोत बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर ऊसाचे तुकडे भुईमुंगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किटदेखील समाविष्ट करण्यात येतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय